बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न। दोन संख्यांचा मसावी आणि लसावी 15 आणि 300 आहे, त्यापैकी एक संख्या 75 तर दुसरी किती, असा प्रश्न। दोन संख्यांचा मसावी आणि लसावी 15 आणि 300, ह्या दोन संख्या गुणिला स्वरूपात एका बाजूमध्ये बराबर, त्यापैकी एक संख्या 75 आहे, दुसरी कोणती, त्यासाठी गुणिला स्वरूपात x, हे समीकरणाची ही दुसरी बाजू। या प्रश्नामध्ये सुद्धा समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये समानतेचा गुणधर्म कायम राखला जातो। कसा, लक्ष द्या, एका बाजूमध्ये 15 × 300 आहेत मित्रांनो, या पदासोबत आता हे 75 भागीला जातात, एक्स सोबत गुणिला असलेले समोर राहतो एकटा एक्स। आता 15 × 15 सर 15 × 75, परत 5 × 5, 5 × 30 पूर्ण 0 या 6 वर, ओके, म्हणजे 60 = x। एक्स म्हणजे दुसरी संख्या कोणती, यासाठी वापरलेलं चलपद, दुसरी संख्या ही 60 आली। याचा अर्थ या 75 आणि 60 गुणाकार जेवढा येतो तेवढाच गुणाकार या 15 × 300 येणार। वाटल्यास 15 × 300, 15 × 45, हे 2 शून्य टाकून द्या, ही झाली एक बाजू। दुसऱ्या बाजूमध्ये 75 × 60, 75 × 60, ओके, 0 अगोदर घेऊन घेतो, 6 × 35 = 0, 4 × 3, 6 × 7 = 43, 3 × 45। एकचल पदावरील हे उदाहरण आहेत मित्रांनो, ओके, एकचल पदाचे काही गुणधर्म पक्के पाठ करा। समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये एखादी संख्या मिळवली अथवा वजा केली, समीकरणाच्या दोन्ही बाजूला एखाद्या शून्योत्तर संख्येने गुणले अथवा भागले असता समीकरणाच्या समानतेचा गुणधर्म कायम राखला जात असतो, ही काही गुणधर्म बारीक अभ्यास करा। प्रस्तुत प्रश्नात दुसरी संख्या कोणती, असा प्रश्न केला होता, दुसरी संख्या 60, हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवले आहे, ओके। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। राम कृष्ण।